हेलो फ्रेंड्स, मी मितांश ओळखला का मला? तुमच्या पुणेरी मितांश। आज मी लहान मुलांसाठी आणली चटपटी डिश। त्या डिशचं नाव आहे मोनेको बिस्किट चाट। आता इंग्रेडिएंट्स दाखवू। हे आहे मोनेको बिस्किट्स। हे आहे बॉईल केलेले पोटॅटोज आणि हे आहे कट केलेले ओनियन्स। हे आहे कट केलेले टोमॅटो आणि हे आहे मयोनीज आणि हे बारीक शेवे आणि हे चाट मसाला आहे आणि हे टोमॅटो सॉस आहे। तर आपण स्टार्टिंगला काय करणार आहे, पोटॅटोज घेतले, पोटॅटोजमध्ये आपण चाट मसाला टाकतो। तर आता त्याला मिक्स करू आपण, चांगल्यापैकी मिक्स करून द्या। जर चाट मसाला कमी झालं तर अजून जरा बी टाकू शकता तुम्ही, तुम्हाला किती चाट पाहिजे ते। जरा अजून टाकते कारण की माझं कमी झालं। चांगली पैकी मिक्स करा। आता मिक्सिंग नीट झालेली आहे। आता आपण हे मोनेको बिस्किट, तर मोनेको बिस्किट आपण जरासं मयोनीज टाकू, मिक्स करा त्याला नीट पैकी। नंतर आपण आता मिक्स केलेले पोटॅटोज टाकू। आता हे टाकलेले आपण त्याच्यामध्ये आपण हे चॉप केलेले ओनियन्स टाकू। ओनियन टाकल्याचं चॉप केलेले टोमॅटोज, ठीक आहे। आता आपण बारीक शेव टाकू, सॉरी टोमॅटो टाकू, टोमॅटो सॉस बघा। तर आपण दुसरा मोनेको बिस्किट घेऊन याच्यावर टाकून घेऊ। तर आता आपण ही शेव आहे ना त्याला साईडून जॉईन करून घेऊ। तर आपलं हे स्टार्टिंगचं झालं, आता बाकीचे झाले बघा हे आहे। तर हे आता आपण अजून बनवू आणि तुम्हाला दाखवून देऊ ना। हे बघा आता झालेले आपले मोनेको चाट बिस्किट। तर आपण एक टेस्ट करू। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। रेसिपी खरेच घरी तयार करून घ्या। बाय बाय।